अजित पवारांमुळे बरीच इक्वेशन माहिती डिस्टर्ब झाली आहे हे मी का विचारतो प्रश्न त्यांचा जरी अंतर्गत प्रश्न असला तरी त्यांच्यामुळे सगळ्यात डिस्टर्ब झालेली एक व्यक्ती आहे हर्षवर्धन पाटील ते सध्या खूप ओकली बोलत आहेत हर्षवर्धन पाटील जुने काँग्रेसी राहिले आहेत त्यांचं घराणं काँग्रेसशी संबंधित राहिलेलं आहे चर्चा अशी पण येते कारण कानावरती काना की ते कदाचित शरद पवारांसोबत जाऊ शकतात अशा वेळेस काँग्रेस काही प्रयत्न करणार आहे काँग्रेसकडनं काही त्यांना ऑफर असणार आहेत कारण ते त्यांच्याकडे ती घरवापसी असेल हे बा हर्षवर्धन पाटील हे माझे फार जवळचे मित्र आहे होय त्यांनी माझ्या बरोबर काम केलेलं आहे ते म्हणजे संसदीय कार्यमंत्री होते सहकार मंत्री होते आणि आमचे खूप सहभारीपूर्ण संबंध आहेत आणि मला वाटतं न्यायालयाने त्यांना पक्ष सोडावं लागला कारण त्यांना जे आश्वासन दिलं गेलं होतं ते पाळलं गेलं नाही त्याला मी साक्षीदार आहे त्यामुळं मला खूप दुःख झालं पण काय चुकीचं त्यांनी केलं असं मी म्हणू शकणार नाही mm. त्यांच्यावर तशी परिस्थिती आली काय करणार नाही तुम्ही त्या ठिकाणी कारण आमच्याकडे ती सीट नव्हती ती एकत्र आमची मीठ झाली होती स्वतः अजित पवार होते त्यामध्ये काही चर्चा झाली होती ती पाळली गेली नाही हे माझी स्पष्ट मत आहे की ती पाळली गेली नाही आणि त्यांना त्या अर्थात दुखावले आणि शेवटी राजकीय करिअर सोडून द्यायचं का संन्यास घ्यायचं का हा त्यांच्या पुढे प्रश्न होता तर आता पुढं ते काय करतील मला माहिती नाही किंवा मला माहिती असलं तरी मी काही बोलणार नाही तुम्ही एक प्रकारे त्यांना खुला की जागा राष्ट्रवादीकडे राष्ट्रवादी गेलं तर बरं ती जागा माझं असं की जागा ती आमचा जो एक फॉर्म्युला ठरलेला आहे की जी जागा ज्या पक्षाने जिंकली होती किंवा ज्या पक्षाचा दोन नंबरचा पराभव झाला त्याचा पहिला क्लेम राहील त्याला मिळाला असं नाही आणि ती बारामती लोकसभा मतदारसंघातली जागा आहे आम्हाला मिळाली तर आम्ही आनंदाने स्वीकार करू हर्षवर्धन पाटलांसह जागाही स्वीकार करू आणि स्वीकार करू पण ते आता घड का त्या चर्चेत मी नाहीये आहे ती चर्चा होईल तेव्हा बघू काय होतं पण मग जागा वाटप हा तुमचा परत एकदा जा तुम्ही सुरुवातीला म्हटला की काही लोकांना गेल्या लोकांना परत घ्यायचं की नाही असा आमचा सध्या विचार सुरू आहे अशी काही लोक आहेत तुमच्याकडे कोण आहेत म्हणजे काही लोकांना अजिबात घेऊ नका असं आमच्याकडे डेलिगेशन जाय लागलेले आहेत जेव्हा जसं की अशी कोण म्हणतात आम्हाला एखादं नाव सांग नाव नका सांग नाव विचारू नका जेव्हा खाजगीच सांगेन मी नको बर बरं ते राजकीय कार्यकर्ते आहेत आमचे सहकारी राहिलेले आहेत त्यांचे अशी Now we're doing Kenaka, Ughani.